आई, ओ आई, काय काय बोला, काय म्हणता, झाला काय आई स्वयंपाक? हा झालाच आहे, भाजी भात सगळं झालं, पोया स्टाकाचे आहे, थांब थोडासा बस, बनव बनव आई, तू बनव आरामानं बनव, येतो मी बाहेरून थोडासा। हा बरं ठीक आहे, ये थोडासाच, नको येजो पुरा येजो, येशील तवा। कायची भाजी बनवली शांते? आलू वांगे। बहीण माये, काले तू आलू वांगेच बनवली होती, आजही आलू वांगेच बनवली? हो आलू वांगे, आलू वांगेच चालत काय आम्हाले? हा काही अलग अलग बनवून तर चालत जाय शांते। तसं आणत बी जा मग तुम्ही घरात, अलग अलग रोज रोजच। आता त्या दिवशी भाजीपाला आणला होता, आलू वांगे सस्ते भेटले म्हणून मी आलू वांगे जास्त घेऊन आली, म्हणून काल रात्री बी आलू वांगे बनवले, थोडेसे वाचले होते, तर आज रात्री बनवून घेतले। मग आज सकाळीच गेले काऊन नाही तुम्ही, दुसरं काही आणाले? बरं बरं शांते, बरं बरं ठीक आहे। अन तू चांगली केली, आलू वांगे बनवली ना, चांगलं केली, हप्त्यातून 6 वेळा तर तू आलू वांगे बनवत जाय शांते, हो मी सांगतो म्हणून। बापा हे काय बोलून राहिले तुम्ही, आताच तुम्ही म्हणत होते का रोज रोज आलू वांगेच बनवतो काय, अन आताच अजून पटून भी गेले, गिरगिट रंग बदलू गिरगिट सारखेच बोलता तुम्ही तर। नाही शांते तसं नाही आहे, माझ्या लक्षात आलं, माझ्या असं लक्षात आलं, पण आलू वांग्याले काय म्हणत असतो आपण, लैला मजनू, मग रोज रोज आपण आलू वांगे खाऊ तर आपण बी आलू वांग्या सारखे लैला मजनू म्हणून राहू, हो कधी अलग नाही होऊ, कधी झगडा नाही करू। वा 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 गोल्याचे बाबा वा, मस्त बोलता तुम्ही, हा इकूनही वाजवता आणि तिकूनही वाजवता, वा वा वा, तुमचे विचार तुमच्या पाशी ठेवा, बसा इथं चुपचाप, बनवतो मी पोया आणि मग गोल्या आला म्हणजे मग संग मग जेवण करू लागंत। बरं बाबा बसतो। काय करता बे मग, चालता काय? तू सांग बा काय कराव, जावाचं आहे का नाही जावाचं आहे, तू पाय बा, तुलेच भेटून गेला तो माणूस, तू सांग आम्हाले, तू म्हणशीन तसं करू बाबा, तू म्हणशीन चाला तर आम्ही तुझ्या मागे येवाले तयार आहो। कुठं जावाच्या गोष्टी होऊन राहिल्या बे, कुठं चालले, मला घेऊन चाला ना सोबत, मी येतो तुमच्या सोबत। कामाले बे गोल्या, कामाले जावाच्या गोष्टी होऊन राहिल्या, तुले चालायचं आहे का कामाले, चालायचं असं तर चाल बाबा आमच्या सोबत। कोणत्या कामाला चालले बे, कोणत्या कामाला चालले तुम्ही सांगा बरं, मला कोणत्या कामाला चालले, तर पाहतो मी तसा, येणं होईन तर येऊन बी जाईन मी, कोणत्या कामाला चालले उद्या तुम्ही? अबे गोल्या राहू दे तू, तू यानं नाही होणार ते काम, तू नको येऊ बाबा, तू राहू दे, काऊन नाही होणार, मायानं काम होते, मायानं सारच काम होते, सांगतं खाली तू कोणत्या कामाला चालले तुम्ही, येतोच उद्या मी तुमच्या संग कामाले। पायबा मग गोल्या, मग म्हणजो नको मित्राईनं बाबा मले कोणत्या कामाले आणलं, कंबर तुटून गेली, लय भारी काम आहे, आता सांगून देतो मी बजावून, लय भारी काम आहे, तू यानं होईन तर करजो, नाही तर तिथूनही तू वापस येतो, काही तुले मनाही नाही आहे, वापस येवाले येऊ शकतो तू वापस, होते मायानं बिनदास, सांगतं खरी तू कोणतं काम आहे, जगात असं कोणतं काम नाही आहे जे ह्या गोल्याकडून नाही होणार, होते मायाकडून, मायाकडून सारेच कामं होते, फक्त मी करत नाही एवढंच आहे, नाही तर मायाकडून सारेच काम होते, सांग तू कोणत्या कामाला चालले उद्या, आणि येतोच कधी तर पहा तुमच्या संग उद्या, आणि तुमच्यापेक्षा जास्त काम करतो का नाही तर। ठीक आहे बा मग, तू एवढा जीत करून राहिला तर सांगतो तुले, आणि चालतो उद्या मग कामाला सोबत। हा बिलकुल बिलकुल चालतो उद्या कामाले, पण कोणतं काम सांगतं खरी, कोणत्या कामाला चाललो आपण उद्या? गोल्या कापूस मंदिर, कापूस मंदिर चाललो आम्ही कामाले। अच्छा कापूस मंदिर, आणि काय काम करायला लागेल कापूस मंदिर? कापूस मंदीत मोठे मोठे ट्रक भरून द्यावा लागते आपल्याला, आणि दिवसभर ट्रक भरून द्यावा लागते मोठे मोठे, बस कापूसच भरून द्यावा लागते ना ट्रकामध्ये, मग त्याच्यात काय भारी काम, कापूस तर हलकाच राहते। काय बागोल्या काय बोलत, गधाले ताप आल्यावानी, ओला कापूस किती भारी राहते माहीतच नाही तुले? हा माहित आहे, सगळंच माहिती आहे मला, मी बी कापूस वेचल्यावर कापसाचे गाठोडे घरी आणतो वावरातून, माहित आहे मला। हो आणत ना तू कापसाचे गाठोडे, तू घरी आणत, एकच गाठोडा आणत, तिथं दिवसभर पुऱ्या ट्रकाई म्हणजे भरा लागते, आपली कंबर मोडून जाते, एवढं भारी राहते कापसाच्या मंडीतलं काम, तू अजून गेलाच नाही, तुले माहीतच नाही, तू चालून पाय उद्या आणि मग माहीत पडन तुले कसं राहते कापसाच्या मंडीत काम करणं। हो हो माहित आहे मला, माहित आहे सगळंच माहित आहे मला, चाल आता मग ठीक आहे, उद्या 9 वाजता सगळे जण इथंच भेट जा आणि इथूनच निघू कामाले। ठीक आहे मग, झालं पक्क, उद्या 9 वाजता इथं सगळे भेटू आणि इथूनच कामाला निघू, चला बा मग जातो मी घरी, आई वाट पाहत असं जेवाची। हो हो ठीक आहे, आम्ही जातो आता घरी। आई
लय टाइम लावला रे बोल्या, कुठं गेला होता तू? इथंच होतो आई, गावातच होतो, मित्र होते उभे त्याच्या संग गोष्टी करत होतो, तर उशीर होऊन गेला थोडासा. झालं काय आई, जेवण झालं काय? बाबा जेवले काय? हा, ते जेवण करून झोपून बी गेले. आई मी काय म्हणतो आयक, उद्या लवकर स्वयंपाक करतो आणि 9 वाजता डब्बा बांधून देतो मायावाला. काऊन कुठं चालला तू उद्या 9 वाजता? कामाले जातो म्हणतो उद्या. कायले रे बोल्या, कायले कामाले जातो? वावरातलंच कर ना, वावरातलंच केल्यानं काही सरते का तुले? वावरातलंच कर, काही कामाले गिजावाची गरज नाहीये तुले. जाऊ दे नाही, वावर तर बाबा ना तू पाहून घेत का नाही, तर पाहून घ्या तुम्ही दोघं, मले जाऊ दे कामाले. असं न, कोणत्या कामाले रे? कोणत्या कामाले जातो म्हणतो तू? कापूस मंडीत. राहू दे बोल्या, राहू दे, कापूस मंडीत बी काही कामाले जाऊ नको तू, चुपचाप वावरात जा, जाऊ उद्या सकाळी उठून. कापूस मंडीतले काम तू ऐकून होईन काय रे दिवसभर? हा होते होते, सारच होते, करायला गेलो का नाही तर सारच होते. तू फक्त उद्या 9 वाजता माझा डब्बा तयार ठेव जो, बाकी काही नाही. ठीक आहे बा, मी 9 वाजता डब्बा तयार करून ठेव आणि जा जो. तू मन काढून गेले काले, चाल आता हात पाय धुई आणि जेवण करून ना, झोपून जाय लवकर. हा वाई ठीक आहे, वाढ तू हात पाय धुऊन ये तुम्ही. 9 वाजले ना बे, अजून नाही आले हे ती गजन, आपण दोघं येऊन तयार झालो इथं ना. नाही आला गोल्या, नाही आलाच नाही गोल्या, मला वाटलंच होत गोल्या नाही येणार म्हणून. आलो ना बे, आलो ना, मी मांग नाही हटणार आज, आज मी कामाला येईनच. चला बे, चला पटकन जाऊ, उशीर होऊन गेला इथंच, तिथं टाइमवर पोहोचलो बी पाहिजे, नाही तर मग टिकून यावा तेवढे सुट्टी नाही देवाचा तो. चला लवकर जाऊ. हे पोरं नाही आले अजून, च्या बहीण, अर्धा घंटा झाला, 9 वाजता सांगितलं होतं त्याइले, 9:30 वाजले अजून नाही आले हे पोरं. कापूस एवढा मोठा पडला आहे, 2-4 ट्रक भराचे आहे. आले काय रे बाबा, अर्धा घंटा उशीर केला तुम्ही, 9 वाजता सांगितलं होतं ना. आले का बाबा आता, या या बाबा, लागा आता कामाले पटापट. कितीक जण आले रे बाबा तुम्ही? काय एकटाच आला बाबा, एकटाच काय करशील तू? 5 जण आलो ना काकाजी. मग बाकीचे कुठं आहे रे बाबा? बाकीचे नाही दिसून राहिले ना मले, कुठं आहे बाकीचे? बाकीचे 4 जण कुठं आहे? येऊनच राहिले काकाजी. असं असं, बरं बरं, 5 जण आले मग तुम्ही, चला लागा बरं, मग लागा पोटो पोटो कामाले, लागा आता. हो हो काकाजी, लागतो आम्ही कामाले. अबे धोंड्या बे, डबे कुठं ठेवले बे? ठेवले म्या, बरोबर ठेवले म्या. पाहिजा बवा, नाही तर आपले डबे कुत्रे घेऊन पयन, आपल्याला राहावं लागन उपाशी कोय कोय करत. नाही नाही बे, म्या बरोबर ठेवले, वरत टांगून ठेवले आहे म्या, बरोबर ठेवले, व्यवस्थित ठेवले. कोणी कुत्र उत्र नाही येत तिथं आणि कोणाला दिसतही नाही, असे ठेवले आहे मी. काही चिंता करू नका तुम्ही. घ्या घ्या घ्या, हात उरकवा, घ्या हात उरकवा, अजून 2-4 ट्रक भरायचे आहे, घ्या पोट पोट करा, गोष्टी नका करू, तसेही तुम्ही 1/2 घंटा उशीर आले आहे, घ्या घ्या पोट पोट करा. हाव हाव काका, आम्ही करतो काका, काही टेन्शन घेऊ नका तुम्ही, तुम्ही फक्त बिंदास राहा. आम्ही 1/2 घंटा उशिरा आलो का नाही ते कस्तर आम्ही काढून देऊ. झाला काय, झाला काय, झाला काय ट्रक भरून, झाला काय तो? भरा पटकन तो ट्रक, थोडासाच बाकी आहे आणि दुसऱ्या ट्रकावर चाला. आणि एक कुठं गेला तुमच्यातला, चौघच दिसून राहिले तुम्ही. आहे ना काकाजी, तो दुसऱ्या ट्रकावर आहे काकाजी, तिकडे भरून राहिला तो. अच्छा, भरा मग तुम्ही पटकन. हाव हाव काकाजी, भरतो आम्ही. अरे वा, साहेबांचा आराम चालू आहे. नाही नाही काकाजी, ट्रक भरला म्हणून बसलो बा थोडस, आताच बसलो काकाजी, आतापर्यंत मी ट्रक भरला काकाजी. हा बरं बरं, तिकडे जाय मग, तिकडे ट्रक भरायचा आहे, तिकडे जाय भरू लाग पटकन. हाव काकाजी ठीक आहे. अबे पाहून घ्या बे, गोल्याचं तोंड कसं उतरलं. हाव माय बहीण, थकला वाटतंय गोल्या. गोल्या थकला काय रे बाबा? नाही बे, थकलो गिकलो नाही बे, कंबर भरली दुखली बेले कापण. छू, कापसाचा सगळा धूळ गड्यामध्ये गेला, म्हणलं जडजड होऊन राहिला गडा. उद्या यावं लागते काय काकाजी? हाव, तुम्ही आता 2-1 महिने काही बंद होऊच नका, रोज या तुम्ही, पण टाइमावर येत जा. हा आज 1/2 घंटा उशीर झाला, उशीर नाही होऊ द्यायचा, बरोबर 9 वाजता इथं टच व्हायचं तुम्हाला. हाव काकाजी, बरोबर 9 वाजता आम्ही उद्यापासून इथं टच होऊ.